नंतर निकाल ज्या वेळेला लागले त्यावेळेला शिवसेना उठली आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली फक्त मुख्यमंत्रीपदाची गळ्यात माळ घालण्यासाठी. तुम्हाला कोणाला विचारलं होतं? तुम्हाला कोणाला सांगितलं होतं? तुम्हाला तुमच्या मताचा हा अपमान नाही वाटत? काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं आणि त्याच्यानंतर निकालानंतर एक पक्ष त्यातला उठतो आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यावर जाऊन बसतो स्वतःच्या स्वार्थासाठी. हे कोणतं राजकारण आहे? मी देशामध्ये आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी बघितलीच नाही गोष्ट की ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली निकालानंतर त्यांच्या बरोबर जाऊन बसले. हे सगळं तुम्हाला ना हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला लावतायत. कशातनं? जातीतनं. म्हणून काल परवाकडे मी एक उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर ही समाधीमध्ये नंतरची गोष्ट, पण जे काय तिथे त्यांना त्यांच्या अंत्यविधीच्याकडे झाले त्या जागेवरती बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे तर ते आमचे ज्योतिबा फुले गेले महाराजांच्या समाधीच्या इथे. आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली गोष्ट होती. अनेक लोक गेले असतील. आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही तेव्हा पण असेल. आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी? की त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल, सोन्याच्या मोहरा असतील, हिरे माणके असतील, काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये, त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली. पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं? आमचे ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन. 18 पगड जातीनं एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली तिथे जाऊन ज्योतिराव फुलेंनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन. त्यानंतर कोण गेलं तिथे? त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले. त्यांनी ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फतवाच काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी तिथे पैसे भर दिले. अनेक वेगवेगळे लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज तुम्ही जे रायगडावरती महाराजांची समाधी बघताय ती बांधली गेली. आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, प्रत्येक जण आपापल्या जातीत विनाकारण काही संबंध नाही आहे. मग हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते ज्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन. दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते त्यांनी समाधी उभी केली. ज्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही ज्या जातीने पाहतो ना किंवा जातीने पाहायला जे लावतात ना मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अहो जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे. मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात निवडणुका जातात, हा निवडून येईल तो निवडून येईल तो हरेल तो पडेल चालू राहील. पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना सगळं सुधारताना येणार. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय. आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले. एक वेळ आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका.
उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. सगळे बंद झाले. 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या. का? कारण हनुमान चालीसा म्हणणार होते. म्हणजे संरक्षण कोणाला? मशिनींवरच्या लाऊडस्पीकरना. म्हणजे मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांमधनं सांगितलं होतं की या मशिनींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती तुम्ही केसेस टाकता. तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही? ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी अक्कल पण नाही त्याला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्या दिवशी आमच्या त्या काय आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या. ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली, प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं, दुसरीकडे तोंड फिरवलं. महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत. आणि का बसले होते? स्वतःचा स्वार्थ. बस मला मुख्यमंत्री करा. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले. त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काय असतं, एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण होत सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती सून ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते सकाळच का? बसा शांत बसा. मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो, सोमवारी. पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता? बस दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देता पण आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं. तिसरी सून येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात. तिसरी मुली मुलाचं लग्न होतं, तिसरी सून येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजे. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे. मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे. महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना ते जर परत परत जर समजा निवडून आले मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं. तुम्ही पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत.
आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, जे 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. म्हणजे गंमत बघा, या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू याचे, माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा, आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा. एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या. गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, हा माणूस कसा वागला, कोणाशी काय केलं, त्या करोना काळामध्ये कसा वागला, हे सगळ्या गोष्टी आठवा आणि 20 तारखेला मतदान जा. येत्या 20 तारखेला ही निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असतेच, पण ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला ते आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलेलो आहे. येत्या 20 तारखेला आपले उमेदवार बाळा नांदगावकर, आता बाळा पुढे नको येऊ, हा तिकडे जा. मी मगाशी विचारलं, म्हटलं तरी काय ब्रेक बिक लावलं ना तिकडे, म्हटलं बस बस. आपले उमेदवार, लोकप्रिय उमेदवार आपले बाळा नांदगावकर, तसेच माझे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केलेले सगळे उमेदवार, या सर्व उमेदवारांना माझी, मी महाराष्ट्रात जाऊ नाही शकलो सगळ्या मतदारसंघामध्ये, कारण वेळच कमी मिळाला प्रचाराला. आणि त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये मी येऊ शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही माझ्या जनतेला, मी त्यांची इथूनच मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु मला असं वाटतं येत्या या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार इथे महाराष्ट्रामध्ये उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. निश्चितच लालबाग परळची जनता आपल्या विचारांशी बांधील राहील. यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत घेऊन आपण ही सभा या ठिकाणी समाप्त करू. सर्वांनी एकसाथ राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंग, विंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित रंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गारे तव जय गाथा जनगण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा. या सभेला उपस्थित सन्माननीय मायमाऊली शर्मिलाताई यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे.